हाय फ्रेंड तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण भाग तिसरा काढणार आहो तर ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये होणाऱ्या एम एस सी आय डीच्या एक्झाममध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाते आणि त्याला कशा प्रकारे सोडवायचे आहे हे आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर आजचा भाग हा तिसरा असणार आहे याच्या आधी मी दोन भाग अपलोड केलेले आहे चॅनलवरती तर ते नक्कीच तुम्ही बघा तर व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला करूया आपण सुरू बघा सुद्धा लेवल तीन दिलेले आहे तर प्रत्येक लेवलमध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल दिलेले आहे तिन्ही लेवलमध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल सोडवायचे आहे तर पहिला ऑब्जेक्टिव्हचा क्वेश्चन आलेला आहे पहा ॲपलेट्स निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लँग्वेजला ले जावा म्हटल्या जाते तर याचं उत्तर बरोबर आहे ट्रिपल पी व एस एल टी पी या, या प्रोटोकॉलचा उपयोग या रिकामी जागा यासाठी होतो म्हटलेला आहे तर याचं उत्तर टाईप इंटरनेट कनेक्शन आहे डेटा साठवून ठेवण्यासाठी पुढीलपैकी कोणता भाग किंवा साधन वापरल्या जातात म्हटलेलं आहे तर याचं उत्तर मेमरी आहे पॅरल पोर्टमध्ये डेटा हा एका बाईटन नंतर दुसरा असा पाठविला जातो तर याचं उत्तर बरोबर आहे कम्प्युटर रिकामी जागा म्हणजे दोन किंवा अधिक कम्प्युटरमध्ये डेटा प्रोग्राम्स आणि माहिती विभागून घेण्याची प्रक्रिया आहे तर याचं उत्तर आहे कम्युनिकेशन्स कम्प्युटर गेम्स अधिक वेगात खेळण्यासाठी कुठल्या डिवाईसचा उपयोग होतो म्हटलेला आहे तर याचं उत्तर आहे जॉयस्टिक त्यानंतर आपले प्रॅक्टिकलचे क्वेश्चन तर चला सोडूया बघा पहिला क्वेश्चन आलेला आहे इमेज फोल्डरमध्ये स्टोअर केलेली पिक्स फोर ही फाईल पिक्चर फोर या नावाने रिनेम करायचं सांगितलेलं आहे तर रिनेम करण्यासाठी पुन्हा आपल्याला जी जे नाव द्यायचं आहे त्या नावाला पहिलेच मी कंट्रोल प्लस सीनं कॉपी करून घेतो त्यानंतर आपल्याला कोणत्या फोल्डरमध्ये सांगितलं इमॅज फोल्डरमध्ये सांगितलेलं आहे त्यामध्ये मी आलेला आहोत आणि पिक्स फोर या फाईलला आपल्याला रिनेम करायचं आहे तर पिक्स फोर या फाईलवर राईट बटन प्रेस करा माउथचे त्यानंतर रिनेम ऑप्शन्स घ्या आणि त्यानंतर कंट्रोल प्लस वीनं पेस्ट करायचं आहे आणि बाहेर कुठे एक सिंगल क्लिक करा आणि त्यानंतर आपल्या उत्तराला सबमिट करायचं आहे त्यानंतर विचारलेलं आहे हार्डवेअर फोल्डरमधून माऊस फाईल कलरमधल्या अदरमध्ये कॉपी करायची आहे तर बघा हार्डवेअर फोल्डरमधून म्हटलेलं आहे तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा माऊस फाईलला सिलेक्शन करायचं आहे राईट क्लिक करायचं त्याच्यावरच राईट क्लिक केल्यानंतर कॉपी होते इथे कॉपीचा ऑप्शन आहे कॉपी करून घ्या आणि कशात न्यायचं आहे ते आपल्याला कलरमधल्या अदरमध्ये तर एक स्टेप बॅक जा कारण कलर फोल्डर बॅकमध्ये आहे म्हणजेच मागे आहे बघा इथे आहे कलरमध्ये जायचं आहे त्यामध्ये अदरला डबल क्लिक करून ओपन करायचं आहे आणि ते कुठेही राईट क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर याला पेस्ट करायचं आहे आणि मग आपल्या उत्तराला सबमिट करा त्यानंतर विचारले आहे सपोर्ट फोल्डरमधील ए बी सी बी एम पी फाईल कॉपी करा म्हणते आणि होममधल्या इंडेक्स फोल्डरमध्ये पेस्ट करायचं आहे तर ए बी सी डॉट बी एम पी हे बीटमॅप इमेजचं एक्सटेन्शन आहे तर सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं आहे पहिले तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा बघाय ती फाईल दिसली आहे आप आपल्याला तर त्या फाईलला कॉपी करायचं आहे राईट क्लिक करून किंवा कंट्रोल प्लस ने सुद्धा आपण कॉपी करू शकतो कॉपी केलेला आहे आपल्याला कशा जायचं आहे जा जा होममधल्या इंडेक्समध्ये तर एक स्टेप बॅग जा म्हणजे इथे होम दिलेला आहे होम फोल्डर हो त्यामध्ये डबल क्लिक करून ओपन करायचं आहे त्याला त्यानंतर इंडेक्स फोल्डरला डबल क्लिक करून ओपन करायचं आहे आणि त्यानंतर त्याला राईट क्लिक करून कुठेही पेस्ट करायचं आहे आणि मग आपल्या उत्तराला सबमिट करा दिलेल्या वर डॉक्युमेंटची राईट मार्जिन बदलून झिरो पॉईंट सहा इंच करा म्हटलेलं आहे तर आपल्याला मार्जिन चेंज करायची आहे तर मार्जिन चेंज करण्यासाठी पेज लेआउटमध्ये जायचं आहे पेज लेआउटमध्ये जा त्यानंतर मार्जिनमध्ये जायचं आहे कस्टम मार्जिन घ्यायची आहे आणि आपल्याला कोणती मार्जिन चेंज करायची आहे राईट मार्जिन तर आपल्याला राईट मार्जिन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे बघा इथे राईट मार्जिन दिलेलं आहे तो राईट मार्जिन जे आहे ते काढून टाका आणि ज्यातने झिरो पॉईंट सहा टाकायचा आहे आणि इंचसाठी आय आणि एन टाईप करायचं आहे त्यामध्ये आणि त्यानंतर ओके करा आणि मग आपल्या उत्तराला सबमिट करायचं आहे दिलेल्या वर डॉक्युमेंटमध्ये पहिल्या वाक्याची फॉन्ट स्टाईल बदलून बोल्ड आणि फॉन्ट कोणता करा म्हटलेला आहे एरेल करा म्हटलेला आहे तर पहिल्याच वाक्याची म्हटलेलं आहे तर पहिल्या वाक्याला इथे एक सिंगल क्लिक करा या ठिकाणी कर्सर नेऊन म्हणजे पूर्ण वाक्य आपलं सिलेक्शन होईल त्यानंतर आपल्याला काय काय करायचं आहे फंडच्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला बोल्ड करायचं आहे त्यानंतर त्याचा फॉन्ट कोणता करायचा आहे एरियल तर या एरो क्लिक करा फॉन्टमध्ये जाऊन आणि याच्यातनी एरियल नाव टाईप करायचं आहे बघा मी दोन शब्द टाइप केल्या केल्या बाकीचं नाव आलेलं आहे आणि त्यालाच एक एंटर करायचं आहे आणि मग आपल्या उत्तराला सबमिट करायचं आहे त्यानंतर विचारलेलं आहे तुम्हाला तुमचा प्रकल्प अहवाल प्रिंट करायचा आहे परंतु या डेस्क डॉक्युमेंटचा प्रिंट आउट घेण्यापूर्वी या प्रकल्प अहवालामध्ये रेषांचे क्रमांक तुम्हाला समावेश करायचे आहे दिलेल्या प्रकल्प अहवालामध्ये कंटिन्युअस लाईन नंबर समावेश करण्यासाठी तुम्ही कोणता क्रम पाळाल म्हटलेला आहे तर पहिले आपण पूर्ण याला म्हटलेलं आहे तर कुठे एक सिंगल क्लिक करा आणि कंट्रोल प्लस एन ऑल सिलेक्शन करून घ्या डॉक्युमेंट्स त्यानंतर लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे त्यानंतर पेज सेटअप या ग्रुपमध्ये आपल्याला लाईन ला नंबर दिलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला कोणतं सांगितलेलं आहे कंटिन्यू असतं याच्यातून कंटिन्युअसवर क्लिक करा बघू शकता आपल्या पूर्ण डॉक्युमेंटमध्ये किती लाईन एंटर केलेलं आहे ते आपल्या ला लाईन ला नंबरच्यातनी दाखवलेला आहे आणि नंतर आपल्या उत्तराला सबमिट करायचं आहे दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल रेंज डी फोर ते डी अकराचं इंडियन दोन कॅरेक्टरनं वाढवा म्हटलेलं आहे तर डी फोरपासून तर डी अकरापर्यंत सिलेक्शन करून घ्या सिलेक्शन केलं त्यानंतर इथे अलायमेंटच्या ग्रुपमध्ये आपल्याला ए इंडियन दिलेले आहे इन्क्रीज म्हणजे वाढवणे आणि डिक्रीज म्हणजे कमी करणे आपल्याला वाढवायचं आहे तर किती स्टेपनं वाढायचं आहे दोन तर याच्यावर दोन वेळेस क्लिक करा एक आणि दोन दोन वेळेस क्लिक केलं त्यानंतर बाहेर कुठे एक सिंगल क्लिक करून चेक करायचं आहे त्यानंतर विचारलेलं आहे संपूर्ण वर्कशीटची अलाइनमेंट बदलून ती हॉर्झंटल आणि व्हर्टिकल सेंटर करा म्हटलेलं आहे तर संपूर्ण शीटला इथून सिलेक्शन करायचं आहे सिलेक्शन केलं त्यानंतर अलायमेंटची सेटिंग इथून ओपन करायची आहे अलायनमेंटची सेटिंग ओपन झालेली आहे तर बघा हॉर्झंटलमध्ये आपल्याला सेंटर घ्यायचं आहे आणि वर्टिकलमध्ये सुद्धा आपल्याला सेंटर घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला ओके करा आणि मग आपल्या उत्तराला सबमिट करायचं आहे दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड दोनमधील क्लासरूम रूल्स टेक्स्टचा बोल्ड प्रभाव टाका म्हटलेला आहे काढून टाकायचा आहे आपल्याला तर स्लाइड क्रमांक दोनमध्ये जायचं आहे क्लासरूम रूल्स या नावाला सिलेक्शन करायचं आहे अशा प्रकारे त्याचा प्लेसहोल्डरला सिलेक्शन करायचं आहे म्हणजे त्याच्या बॉक्सला आणि त्याचा बोल्ड इफेक्ट काढून टाकायचा आहे बघा इथे बोल्ड काढून टाकायचं आहे निघा निघाला आणि त्यानंतर त्याला सबमिट करायचं आहे त्यानंतर विचारलेलं आहे दिलेल्या प्रेझेंटेशन नोट्स मध्ये दाखवा म्हटलेलं आहे नोट्स पेज व्यू मध्ये दाखवण्यासाठी आपल्याला व्यू या टॅबमध्ये जायचं आहे आणि याच्यातून नोट्स पेज घ्यायचं आहे आणि नंतर आपल्या उत्तराला सबमिट करायचं आहे त्यानंतर आपल्याला एम एस आउटलुकचा क्वेश्चन विचारलेला आहे बघा कॅलेंडरमध्ये केव स्टडी हा सब्जेक्ट आणि अजिंता एलोरा या लोकेशनची पाच जुलै दोन हजार अकरा ते पाच ऑगस्ट दोन हजार अकरापर्यंत इव्हेंट सेट करा म्हटलेला आहे तर इव्हेंट सेट करण्यासाठी न्यू आयटममध्ये जा अपॉइंटमेंट घ्यायची आहे अपॉइंटमेंट घेतली त्यानंतर पहिले सगळ्यात आधी आपल्याला ऑल डे इव्हेंट इथून चालू करायचं आहे ऑल डे इव्हेंट चालू केलं त्यानंतर आपल्याला बघा ह्याच्यातनी सब्जेक्ट विचारलेला आहे लोकेशन विचारलेलं आहे स्टार्ट टाईम एंड टाईम आपल्याला काय काय दिलेलं आहे याच्यातनी बघा सब्जेक्ट दिलेला आहे आपल्या क्वेश्चनमध्ये सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्ट मी याच्यातनी कॉपी पेस्ट करून टाकलेला आहे त्यानंतर लोकेशन दिलेलं आहे तर कंट्रोल प्लस, कंट्रो प्लस कंट्रो ने लोकेशन कॉपी करा आणि लोकेशनमध्ये लोकेशन, लोकेशन पेस्ट करायचं आहे त्यानंतर डेट दिलेली आहे पाच जुलै दोन हजार अकरापासून म्हटलेलं आहे तर पहिल्या याच्यातनी पहिली डेट टाईप करा आणि तिथून कुठपर्यंत म्हटलेलं आहे पाच ऑगस्ट दोन हजार अकरापर्यंत म्हटलेलं आहे तर ते सुद्धा कॉपी करायचं आहे आपल्याला आणि एंड टाईममध्ये सुद्धा टाकायचं आहे दोन्हीही टाकलेलं आहे आपण सगळं सेवानी क्लोज करा आणि मग आपल्या उत्तराला सबमिट करायचं आहे एम एस आउटलुकमध्ये ऑर्डर ऑफ बिल्डिंग मटेरियल सब्जेक्ट आणि वेटिंग ऑन सम ओन एल स्टेटससाठी टास्क तयार करा म्हटलेलं आहे तर न्यू आयटममध्ये जा त्यानंतर टास्कला घ्यायचं आहे टास्कला घेतल्यानंतर टास्क बघा आपल्याला काय काय दिलेलं आहे सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्ट कॉपी करून घ्या कंट्रोल प्लस सी न आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका त्यानंतर दिलेला आहे स्टेटस तर स्टेटस स्टेटसमधूनच निवडायचं आहे दोनच गोष्टी दिलेल्या आपल्याला दोनच त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि मग आपल्या उत्तराला सबमिट करायचं आहे त्यानंतर विचारलेलं आहे इंक्रिक्लोपेडिया डॉट कॉम लिंक तुमच्या ब्राउजरमध्ये ओपन करा म्हटलेलं आहे तर लिंक आपल्याला ओपन करायची आहे तर पाहू शकता तुम्ही तर याचं उत्तर तीन नंबरला असणार आहे बघा आताच आपलं लेवल ले ले वन झालेलं आहे आता लेवल टू मी स्टार्ट केलेलं आहे तर लेवल वन टू मध्ये ऑब्जेक्टिव्ह पहिले सोडवायचे आहे बघा सी आय एस सी म्हणजे रिकामी जागा म्हटलेलं आहे तर याचं उत्तर बघा याचं उत्तर पहिलं आहे कॉम्प्युटर इंस्ट्रक्शन सेट कम्प्युटर पुढील पैकी कुठले सर्च इंजिन आहे म्हटलेलं आहे तर याचं उत्तर यापैकी सर्व आहे कम्प्युटरची एक्स्टर्नल मेमरी ही त्याच्या मदरबोर्डवर स्लॉटच्या स्वरूपात असते म्हटलेलं आहे तर त्याचं उत्तर बरोबर आहे वेब पेज डिझाईन करताना वापरली जाणारी स्क्रिप्ट लँग्वेज पुढील प्रमाणे आहे तर याचं उत्तर याचं उत्तर एस टी एम एल आहे रिकामी जागामध्ये मेलिंग लिस्ट न्यूज ग्रुप आणि चॅट ग्रुपचा समावेश असतो तर याच उत्तर आहे डिस्कशन ग्रुप वेब विश्वात एका साईटवरून दुसऱ्या साईटवर जाणे याला रिकामी जागा म्हटले जाते म्हटलेलं आहे तर त्याचं उत्तर आहे नेव्हिगेशन त्यानंतर आपले प्रॅक्टिकलचे क्वेश्चन्स लागलेले आहे ला पहा याच्यात विचारलेलं आहे दिलेल्या फोल्डरमध्ये बर्ड वेव फाईल शोधामध्ये आणि ती फाईल डिलीट करायची आहे तर सपोर्ट फोल्डर दिलेला आहे तर सपोर्ट फोल्डरला डबल क्लिक करून ओपन करा बघा इथे बर्ड वेव फाईल दिलेली आहे या फाईलला डिलीट करण्यासाठी माऊसचं राईट बटन प्रेस करा त्या फाईलवर आणि डिलीटच्या बटनाने डिलीट करा आणि नंतर आपल्याला सबमिट करायचं आहे सपोर्टमधल्या साऊंड फोल्डरमधील प्रोजेक्ट पी एन जी फाईलचे ॲन्ट्रीप्यूट बदलून रीड ओनली करा म्हटलेलं आहे तर सपोर्टमध्ये जा त्यामध्ये साऊंडमध्ये जायचं आहे आणि प्रोजेक्ट फाईलला सिलेक्शन करायचं आहे त्यानंतर राईट बटन प्रेस करा प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर बघायच्यातने अँड्रिब्यूट सांगितलेलं आहे रीड ओनली तर रीड ओनली एन्ट्रीप्यूट घ्या त्यानंतर अप्लाय करायचं आहे मग ओके करा आणि मग आपल्या उत्तराला सबमिट करा सपोर्ट फोल्डरमधील टायगर फाईलचे एंट्रीब्यूट बदलून हिडन करायचं आहे तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा टायगर फाईलला सिलेक्शन करा राईट right बटन प्रेस करा आणि त्यानंतर आपल्याला प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एंट्रीब्यूट हिडन करायचं आहे तर हिडनवर क्लिक करा आणि त्यानंतर अप्लाय करा आणि त्यानंतर ओके करा आपल्याला माझे व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सुद्धा त्याचबरोबर करा त्यानंतर विचारले आहे दिलेल्या डॉक्युमेंटमधून संपूर्ण टेबल काढून टाका म्हटलेलं आहे तर संपूर्ण टेबलला पहिले सिलेक्शन करायचं आहे पूर्ण टेबलला इथे चार अॅरोवर क्लिक करा म्हणजे पूर्ण टेबल आपल्या सिलेक्शन होईल आणि त्या टेबलला काढून टाकायचं आहे तर काढून टाकण्यासाठी लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे डिलेट ऑप्शन्स घ्यायचं आहे डिलेट ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याला डिलेट टेबल निवडायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये मिसेस सेशेस क्लासरूम न्यूज लेटर शीर्षक मजकुराचा फॉर्मॅट कॉपी करा म्हणते आणि तो आर्टिकल टायटल टू या मजकुराला लागू करा म्हटलेला आहे तर फॉर्मॅट पेंटर वापरायचं आहे या ठिकाणी तर ज्या शब्दाचा आपल्याला फॉर्मॅटिंग द्यायचं आहे पहिले त्या शब्दावर मी सिलेक्शन करून घेत आहे त्यानंतर फॉर्मॅट पेंटर घ्यायचं आहे त्यानंतर त्यानंतर आपला कर्सरा पेनी ब्रशसारखा झालेला आहे आणि कशावरला द्यायचा आहे ते आर्टिकल टायटल दोनला द्यायचं आहे तर त्याच्या पुढे एक सिंगल क्लिक करा म्हणजे त्याचा तो फॉर्मॅटिंग त्याला लागलेला आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे दिलेल्या एम एस वर डॉक्युमेंटमधील पेज बॅकग्राऊंड कलर बदलून पर्पल करा म्हटलेला आहे तर आपल्याला आता या पेजचा बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा आहे तर पेजचा कलर चेंज करण्यासाठी डिझाईनमध्ये जायचं आहे डिझाईनमध्ये या त्यानंतर पेज कलरमध्ये यायचं आहे आणि आपल्याला याच्यातून कोणताही कलर जे लागत असेल ते कलर या स्टँडर्ड कलरमधून आपल्याला चूज करायचा आहे पर्पल सांगितलेलं आहे क्वेश्चनमध्ये तर मी पर्पल घेतला आणि त्यानंतर त्याला सबमिट करायचं आहे कॉलम सी हा झेल टू ए म्हणजेच लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट ऑर्डरमध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा अरेंज करा म्हटलेला आहे तर कॉलम सीला सिलेक्शन करायचं आहे सीला सिलेक्शन केलं त्यानंतर सिलेक्शन केल्यानंतर बघा आपल्याला कुठून सांगितलेलं आहे कॅंडिडेट आय डीपासून सांगितलेला आहे तर प पुन्हा कॅन्डिडेट आय डी जेवढे असेल तेवढ्याही कॅन्डिडेट आय डीला मी सिलेक्शन करून घेत आहे नंतर त्यानंतर त्याला एडिटिंगच्या ग्रुपमध्ये जायचं आहे त्यानंतर त्यातून त्या ए टू झेडवर क्लिक करा म्हणजेच त्याच्यावर सॉर्टवर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये कशातून घ्यायचं आहे झेड टू ए यामध्ये दोन प्रकार विचारलेला आहे ए टू झेड आणि झेड टू ए तर आपल्याला जे सांगितलं तेच घ्या आणि त्यानंतर आपल्या उत्तराला सबमिट करायचं आहे दिलेल्या स्प्रेडशीटमधील बार चार्टला क्लस्टर्ड कॉलम चार्टमध्ये बदला म्हटलेला आहे आणि कॉलम चार्टमधील कोणतीही स्टाईल अप्लाय करायची आहे तर बघा पहिले चार्टला सिलेक्शन करा त्यानंतर डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे त्यानंतर चेंज चार्ट टाईप घ्यायचा आहे कॉलम चार्टमध्ये चेंज करा म्हटलेलं आहे तर कॉलमवर क्लिक करायचं आहे आणि यामधील कोणतीही स्टाईल अप्लाय करा म्हटलं तर याच्यातली कुठलीही घेतली तरी चालते आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमध्ये क्यूब थ्री डी ऑब्जेक्ट इन्सर्ट करावा म्हटलेला आहे तर आपल्याला पहिले क्यूब घ्यायचा आहे तर हा ऑप्शन तुम्ही इन्सर्ट ॲबमध्ये जा शेप्स घ्यायचा आहे आणि या शेपमधून आपल्याला क्यूब घ्यायचा आहे बघा मी क्यूबवर क्लिक केलेला आहे आणि त्यानंतर इथे तो ड्रॅक करून मी काढलेला आहे आता क्यूब काढल्यानंतर आपल्याला त्याला थ्री डीमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर थ्री डी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी शेप इफेक्टमध्ये जा त्यानंतर थ्री डी रोटेशन घ्यायचं आहे आणि ज्यातून कुठलंही तुम्ही रोटेशन घेतलं तरी चालते मध्ये दोन अतिरिक्त ब्लँक स्लाइड क्रिएट करा आणि हँडआउट व्ह्यूच्या साहाय्याने प्रेझेंटेशन व्ह्यू करा म्हटलेलं आहे तर दोन ब्लँक स्लाइड घ्यायचे आहे तर न्यू स्लाइडमध्ये जा आणि याच्यातून दोन ब्लँक नावाच्या स्लाइड मी घेतलेल्या आहे त्यानंतर कोणत्या व्ह्यूमध्ये बघायचा आहे हँडआउट आऊट व्ह्यू मध्ये पाहायचं आहे तर व्ह्यू मध्ये जा आणि याच्यातून हँड व्यू घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला चेक करायचं आहे दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दोन ब्लँक स्लाइड ॲड करा पहिल्या स्लाइडला रँडम बास स्लाइड ट्रान्झिशन आणि व्हर्टिकल इफेक्ट अप्लाय करा म्हटलेला आहे तर पहिले दोन ब्लँक स्लाईड सांगितल्या तर न्यू स्लाईडमध्ये जाऊन पहिले दोन ब्लँक नावाचे स्लाईड घ्यायचे आहे दोन ब्लँक स्लाईड घेतल्या त्यानंतर पहिल्या स्लाइडला रँडम बास स्लाइड ट्रान्झिशन द्यायचं आहे तर पहिल्या स्लाइडला सिलेक्शन करा ट्रान्झिक्शनमध्ये जायचं आहे रँडम बास हे ट्रान्झिक्शन मी दिलेलं आहे त्याला आणि त्याचा इफेक्ट कोणता सांगितलेला आहे व्हर्टिकल तर इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जा आणि ज्यातून व्हर्टिकल इफेक्ट द्यायचा आहे दिला आणि मग आपल्या उत्तराला सबमिट करा खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा नाव दिलेलं आहे कंपनीचं नाव दिलेलं आहे ईमेल आय डी दिली, दिली आहे होम फॅक्स नंबर दिला आणि बिझनेस फॅक्स नंबर दिलेला आहे एवढ्यांचा वापर करून आपल्याला कॉन्टॅक्ट बनवायचा आहे तर न्यू आयटममध्ये जा कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे कॉन्टॅक्ट घेतलाच बघा पहिले नाव दिलेलं आहे तर व्यवस्थित मी कॉपी पेस्ट करून टाकत आहे कंट्रोल प्लस न कॉपी होते आणि कंट्रोल प्लस वीनं पेस्ट होते नाव मी पेस्ट केलेलं आहे त्यानंतर कंपनीचं नावसुद्धा मी कॉपी करायचं आहे कंपनीच्या पुढं जायचं आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाका त्यानंतर ईमेल आय डी आहे दिलेली ईमेल आय डी कॉपी करा आणि ईमेल आय डीच्या पुढं ईमेल आय डी टाकायची आहे त्यानंतर होम फॅक्स नंबर दिलेला आहे तर होम फॅक्स नंबर कॉपी करा आणि होमच्या पुढं बघा इथे होम दिलेला आहे नंबर या ॲरवर क्लिक करा आणि त्यातून होम फॅक्स घ्या नसेल तर घेऊ शकता इथून आणि त्यामध्ये होम फॅक्स नंबर टाका आणि त्यानंतर बिझनेस फॅक्स दिलेला आहे तर बिझनेस फॅक्सच्या पुढं बिझनेस फॅक्स नंबर टाईप करायचा आहे मी सगळे माहिती यामध्ये टाकलेली आहे आणि त्यानंतर सेवाने क्लोज करा आणि मग आपल्या उत्तराला सबमिट करायचं आहे सबमिट करायच्या अगोदर तुम्हाला परमिशन जर मागत असेल तर त्याला अलाव करा त्यानंतर विचारलेलं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट बुक बुक्स एमिलेशन डॉट कॉम लिंक ओपन करा म्हणते आणि ती फेवरेटमध्ये ॲड करायची आहे तर बघा पहिले वेबसाईटवर जायचं आहे त्याचं उत्तर चार नंबरला असणार आहे तर मी चार वर क्लिक करत आहे आणि त्यानंतर त्याला सबमिट करायचं आहे त्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू डॉट विकिपीडिया डॉट ओ आर जी वेबसाईट ओपन करा आणि हे वेबपेज वेबपेज एल ओनली फॉर्मॅटमध्ये विकिपीडिया नावाने सेव करा म्हटलेलं आहे पहा त्यानंतर तीन नंबरचं लेवल आहे आपलं तीन नंबरचं लेवल बघा पहिले आपल्याला ऑब्जेक्टिव्ह विचारले यामध्ये कम्प्युटरला कसे काम करायचे यासाठी रिकामी जागा यामध्ये पायरी पायरीने सूचना दिलेल्या असतात तर याचं उत्तर आहे प्रोग्रॅम्स रिकामी जागा ही ऑपरेटिंग सिस्टीमची एका वेळेला एकापेक्षा अधिक ॲप्लिकेशन चालवण्याची ऑपरेटिंग सिस्टीमची क्षमता आहे याचं उत्तर आहे मल्टीटास्किंग यम एन म्हणजे रिकामी जागा आहे बघा याचं उत्तर आहे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क त्यानंतर आपले शेवटचे सात प्रॅक्टिकल आहे सपोर्ट फोल्डरमधील सेल्स फाईल उघडा म्हणते आणि पहिल्या ओळी सेल्स स्ट्रॅटर्जी फाईव्ह इयर प्लॅन टाईप करा आणि फाईल सेव्ह करा आणि फाईल बंद करा म्हटलेला आहे तर सपोर्ट फोल्डर पहिले डबल क्लिक करून ओपन करायचं आहे सेल्स फाईलला उघडायचं आहे डबल क्लिक करून बघा आपली सेल्स फाईल ओपन झालेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाईप करायचं आहे सेल्स स्ट्रॅटर्जी तर याला कॉपी करून घ्या पूर्ण्याला त्यानंतर याच्यातने क्लिक करून ते नाव पेस्ट करायचं आहे किंवा तुम्ही टाईपसुद्धा करू शकता त्यानंतर फाईलमध्ये जा सेव्ह करा आणि फाईलला इथून क्लोज करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये वॉटरमार्क टेक्स्ट इनोलोप ॲड करा म्हटलेलं आहे तर आपल्याला वॉटरमार्क टेक्स्ट टाकायचा आहे तर वॉटरमार्क डिझाईनमध्ये जायचं आहे डिझाईनमध्ये गेल्यानंतर पेज बॅकग्राऊंड या ग्रुपमध्ये आपल्याला वॉटरमार्क दिलेला आहे तर वॉटरमार्कमध्ये जा आणि त्यानंतर कस्टम वॉटरमार्क घ्यायचा आहे मी कस्टम वॉटरमार्क घेतला बघा इथं पिक्चरचासुद्धा आपल्याला वॉटरमार्क देता येते आपल्याला याच्यात मी शब्दाचा सांगितलेला आहे तर व्यवस्थित या शब्दाला सिलेक्शन करून घ्या कंट्रोल प्लस सीने मी कॉपी करते टेक्स्ट वॉटरमार्क घ्यायचा आहे आपल्याला आणि या टेक्समध्ये तो टेक्स टाकायचा आहे जो आपल्याला कोचनमध्ये दिला आहे तो त्यानंतर अप्लाय करा त्यानंतर याला क्लोज करायचा आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल एन फोरमध्ये आय एफ फंक्शन वापरा आणि जर सेल जे फोरची किंमत पन्नासपेक्षा अधिक असेल तर रिझल्ट ट्रू दाखवा म्हटलेला आहे रिझल्ट ट्रू दाखवायचा आहे आपल्याला बघा एन फोरमध्ये क्लिक करा पहिले त्यानंतर आय एफ फंक्शन सांगितलेलं आहे तर आय एफ फंक्शन ज्यावेळेस सांगितले जाते त्यावेळेस बरोबरचं चिन्ह घ्यायचं आहे म्हणजे इक्वलचं साईन घ्यायचं आहे त्यानंतर इफ फंक्शन वापरायचं आहे त्यानंतर शिफ्ट दाबून ओपन ब्रॅकेट घ्यायची आहे ओपन ब्रॅकेट घेतली त्यानंतर पहिलं जे टोटल असेल ते टोटल घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ती फाईल जे फोरच्या किमतीपेक्षा जास्त दाखवायचे आहे तर जास्त दाखवण्यासाठी शिफ्ट दाबून ग्रेटर ध्यान घ्या आणि त्याच्यापुढं पन्नास टाईप करायचं आहे त्यानंतर कॉमा द्या आणि डबल युनिटेड कॉमातनी तो शब्द टाईप करायचा आहे जो शब्द तिथं दिला असेल जसं ज्यातनी ट्रू शब्द दिलेला आहे तर ट्रू शब्द मी टाईप केला त्यानंतर डबल युनिटेड कॉमा पूर्ण करा आणि त्यानंतर शिफ्ट दाबून ब्रॅकेटसुद्धा पूर्ण करायची आहे आणि नंतर एक एंटर करा आणि एंटर केल्यानंतर बघू शकता इथं कोणत्यातनी एक डॉट दिलेला आहे तर बाकीची किंमत आपल्याला काढायची आहे बघा बाकीचं मी सगळं काढलेलं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे योग्य फंक्शनचा उपयोग करून सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी ॲवरेज मार्क कॉलम एममध्ये कॅल्क्युलेट करा म्हटलेलं आहे तर कॉलम एममध्ये क्लिक करायचं आहे आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे तर ॲवरेज काढण्यासाठी आपण समजा फंक्शनमध्ये जा ॲव्हरेज फंक्शन घ्यायचं आहे आणि पूर्ण जेवढे मार्क मिळालेले आहे तेवढेही मार्कला सिलेक्शन करा आणि त्यानंतर एक एंटर करायचं आहे बघू शकता पहिल्याचा ॲव्हरेज निघालेला आहे बाकीच्यांचं काढण्यासाठी तर डबल क्लिक करा या डॉटवर म्हणजे संपूर्ण विद्यार्थ्यांचे ॲवरेज निघालेले आहे आणि मग उत्तर आपलं सबमिट करायचं आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये अजून एक ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा आणि दुसरा स्लाईडचा डुप्लिकेट करा म्हटलेला आहे तर पहिले एक ब्लँक नावाची स्लाईड घेऊ आपण आणि त्यानंतर दुसऱ्या स्लाइडला डुप्लिकेट करण्यासाठी दुसऱ्या स्लाइडला सिलेक्शन करा राईट बटन प्रेस करा त्याच्यावरच आणि डुप्लिकेट स्लाईडला क्लिक करा बघू शकता तुम्ही त्या फाईलची डुप्लिकेट झालेली आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे एम एस आउटलुकमध्ये चर्च लोकेशनवर क्रिसमस पार्टी असा सब्जेक्ट देऊन एक नवीन इव्हेंट कॅलेंडरमध्ये बनवायचं सांगितलेलं आहे तर न्यू आयटममध्ये जा इव्हेंट बनवायचा आहे तर आयटमवर जा त्यानंतर अपॉइंटमेंट घ्यायचं आहे अपॉइंटमेंट घेतली ते ऑल्डे इव्हेंट चालू करायची चा, आहे त्यानंतर पहिले लोकेशन दिलेलं आहे तर कंट्रोल प्लस सी न कॉपी करून घ्या लोकेशन लोकेशनमध्ये लोकेशन, लोकेशन टाकायचं आहे त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्ट कॉपी करून घ्या कंट्रोल प्लस सी न आणि सब्जेक्ट सब्जेक्टमध्ये टाईप करा आणि त्यानंतर याला सेवाने क्लोज करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे आणि आपला लास्टचा क्वेश्चन्स आलेला आहे बघा दिलेल्या इनबॉक्समधून तुम्ही पहिली ईमेल उघडा आणि त्या मेलला थँक्स मेसेजसहित तुमचं उत्तर रिप्लाय म्हणून पाठवायचं आहे दिलेल्या इनबॉक्स मधून म्हणत आहे तर याच उत्तर दोन नंबरला असणार आहे आणि त्यानंतर सबमिट करा बघू शकता अशा प्रकारे आपली पूर्ण एक्झाम सोडवून झालेली आहे आणि आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये पास होण्यासाठी कमीत कमी सहा मार्क्स आवश्यक आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये पास होण्यासाठी कमीत कमी चौदा मार्क असणं आवश्यक आहे म्हणजेच तुम्ही सहा चौदा वीस मार्कासुद्धा पास होऊ शकता तर व्हिडिओ आवडल्यास ला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघूया आपले किती मार्क मिळालेले आहेत तर आणि ज्या क्वेश्चनचे क्वेश्चन चुकलेले असेल त्या जागी मी त्याचे राईट आन्सर तिथे मेन्शन केले जाईल बघा आपले आपल्याला छेचाळीस मार्क मिळालेले आहे आणि ज्या जे 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 उत्तर चुकलेले आहे त्या ठिकाणी मी त्याचं करेक्ट ॲन्सर तुम्हाला तिथे मेन्शन करून दाखवले जाईल तर बघून घे जाच्यातनी आपले चार क्वेश्चन चुकीचे चा आलेले आहे बघा आपले पूर्ण प्रॅक्टिकलचे क्वेश्चन बरोबर आलेले आहे आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये चार चुकलेले आहे तर बघू आपण ट्रिपल पी ओ एस एल टी पी या प्रोटोकॉलचा उपयोग रिकामी जागासाठी होतो म्हटलेला आहे तर याचं yes, या उत्तर आहे डेटा ट्रान्सफर त्यानंतर सी आय एस सी म्हणजे रिकामी जागा होतं बघा याचं उत्तर कॉम्प्लेन्स इंस्ट्रक्शन ऑन सेट कॉम्प्युटर आहे कॉम्प्युटरची एक्सटर्नल मेमरी त्याच्या मदरबोर्डवर स्लॉटच्या स्वरूपात असते तर याचं उत्तर चूक आहे आणि दुसऱ्या विश्वा वे विश्वात एका साईडवरून दुसऱ्या साईडवर जाणे याला रिकामी जागा म्हटले जातात तर याचं उत्तर आहे नेव्हिगेशन तर आपण याला गेलो